नमस्कार, मी सूरज बारसागडे, टाइम्स ऑफ विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. एक नजर टाकूया यावेळच्या ताज्या घडामोडी. चंद्रपूर जिल्ह्यात अभूतपूर्व संचारबंदी असताना कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना सुदैवाने चंद्रपूर जिल्ह्यात मात्र सध्या स्थितीत तरी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्ह मिळालेला नाही. मात्र याच लॉकडाऊन करिता धारा 144 चंद्रपुरात लागू असताना या नियमाची चंद्रपुरात जिकडे तिकडे पायमल्ली होताना दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या आदेशानुसार प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रतिबंध असतानाही अतिविशिष्ट कामाकरिता घराबाहेर जाता येईल अशी विनंती करून देखील त्यातल्या त्यात वाहन परवाना काढण्याची सक्ती करून सुद्धा शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर नागरिकांना काम नसतानाही वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर ये जा करताना दिसून येत आहेत. खरंच चंद्रपूर शहरात संपूर्णपणे लॉकडाऊन यशस्वी झाल्याचे म्हणता येईल काय? असाच प्रताप महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात दिसून येतो. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपला जिल्हा कोरोना व्हायरस सारख्या रोगापासून दूर राहावा म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य विषयाची माहिती असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमकर व पोलीस प्रशासन दिवस रात्र एक करून चंद्रपूर जिल्ह्याला कसे रोगमुक्त ठेवता येईल याची काळजी घेताना दिसतात. मात्र चंद्रपुरातील काही नागरिक काम काही नसताना प्रशासनाच्या या कार्याची टिंगल उडवताना दिसतात. मात्र त्या सुजाण नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो असे चित्र स्पष्टपणे चंद्रपुरात दिसून येत आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिलेल्या आदेशात आता शहरातील किराणा दुकाने फक्त 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील. फक्त मेडिकल स्टोअर हेच पूर्ण वेळ सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांनी कापडी मास्क वापरावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमकर यांनी केले आहे. आता चंद्रपूर जिल्हा येथील नागरिकांना 14 एप्रिल पर्यंत घराबाहेर निघायला पूर्णतः बंदी घातली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली तर यासाठी चंद्रपुरातील नागरिकच जबाबदार असतील. टाइम्स ऑफ विदर्भ साठी के राजू, चंद्रपूर. बरे, तर यासोबतच हे बातमीपत्र संपलं. विदर्भ आणि अन्य शहरांच्या ताज्या घडामोडींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया पुढील घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.